नमस्कार, मैं हूं श्रीनिवास सिरमल्ले। आप देख रहे हैं टीएस टीवी न्यूज। आइए देखते हैं शहर के कुछ भिवंडी सुविधा मंच श्री पूनम चंद आर गुप्ता यांच्या सहकार्याने मुंबई प्रसिद्ध समाजसेविका डॉक्टर रजनी वी पै यांच्या वतीने भिवंडीतील दोन ग्रामीण आदिवासी भागात कंबल वितरण करण्यात आले। भिवंडी सुविधा मंच संस्थापक अध्यक्ष श्री पूनम चंद गुप्ता यांनी डॉक्टर रजनी वी पै मॅडम यांना छत्रपती शिवाजी महाराजांची श्रीमूर्ती व सन्मान चिन्ह देऊन त्यांचे सामाजिक कार्यांचे कौतुक केले। तसेच निस्वार्थ सामाजिक व शैक्षणिक संस्था बिनार यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला। सदर कार्यक्रमात मनीषा बांगरे, दीप्ती देशमुख, शिल्पा मेस्त्री, राजू अग्रवाल, संदीप वकारे, मुंबईतून आलेले मधु शर्मा, श्रद्धा सोबत असे अनेक कार्यकर्ता उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम ताटामाटात संपन्न झाला। बिनार और गोरसई, भिवंडी के ये दो गांव हैं, इनके जो आदिवासी पाड़े हैं, सैनिक वसाहत पाड़ा एक गोरसई का और बिनार, यहाँ पे कंबल वितरण का कार्यक्रम जो हमारी मुंबई की एक समाज सेविका मैडम है, मैडम डॉक्टर रजनी वी पई, इन्होंने हमसे संपर्क किया। हमारे समाज कार्यों को सोशल मीडिया पर देखते हुए और हमसे संपर्क किया कि हमें वहाँ आपके यहाँ कुछ गांवों में कंबल वितरण करने का कार्यक्रम करना है, तो आप इसके लिए हमें सहकार्य कीजिए। तो हमने उनके लिए पूरे कार्यक्रम का जो जिस मतलब गांव चुनना और उसमें आदिवासी पाड़े में ले जाना, और इसके लिए हमारे साथ जो जुड़े वो निस्वार्थ शैक्षणिक व सामाजिक संस्था बिनार गांव की, उन्होंने भी इस काम में हमें पूरा पूरा सहकार्य दिया। और हम भिवंडी सुविधा मंच और निस्वार्थ शैक्षणिक सामाजिक संस्था ने दोनों ने मिलकर इस कार्य को बहुत अच्छे से निभाया। और इसमें जो मुंबई की समाज सेविका मैडम है डॉक्टर रजनी पै मैडम, ये भी एक वहाँ अच्छे तरीके से समाज सेवा का काम करती हैं, जो हमेशा जिनको अभी कुछ दिनों पहले हमारे महाराष्ट्र के प्रथम नागरिक राज्यपाल जी ने भी सम्मानित किया है और उन्हें बुलाकर उनका सम्मान किया, और ऐसे अनेक तरह के उन्हें अवार्ड्स मिले हुए हैं। तो ऐसे हम देख रहे हैं कि भिवंडी से बाहर के भी लोग आकर भिवंडी में कुछ लोगों के लिए समाज कार्य करने के लिए उत्सुक है, तो उसकी हमें खुशी है। अच्छा, इस कार्यक्रम में आप क्या क्या वितरण किया और कितने लोगों को कुछ बयान करें? इसमें हमने सिर्फ कंबल का ही वितरण रखा था, एक अच्छी क्वालिटी का कंबल जो कि 250 से 300 के आसपास कंबल वितरण किया। अभी कुछ और गांवों से भी हमें इस तरह के कार्यक्रम की मांग आ रही है, तब हम सोच रहे हैं कि आगे अगले हफ्तों में कुछ और गाँव में भी हम और कम्बल वितरण करेंगे, क्योंकि अभी ठंडी का महीना शुरू है, गाँव में जो कुछ जो जरूरतमंद है जो नहीं खरीद पाते जो देवाने दिलेले तरी त्याचा काहीतरी पूर्ण असं तर सगळं एक पापी आम्हाला देवाला परत द्यावा लागतो। त्यासाठी देवाला तरी आम्ही बघितलं नाही कुठे आहे, सगळ्याकडे आहे, पण काय आपलं आतमध्ये पुढे पाठी कोण आपल्या बंधू भगिनी आहेत त्यांना काहीतरी आम्ही देऊन त्याचं मार्गदर्शन आम्ही गुरुचे मार्गदर्शनाने आम्ही देवापर्यंत पोहोचू शकतात असं आपल्या गुरुनी सांगितलंय। त्यासाठी एक मोठा नसतं तर लहानपणाने आम्ही काम करायला चालू केलं होतं ते आज इथेपर्यंत, आणि आज भिवंडी सुविधा मंच त्यांनी त्याचे संस्थापक अध्यक्ष श्री पूनमचंद गुप्ताजी यांनी मला खूप मदत केलेली आहे सांगू नाही शकते। आणि आज हे प्रत्येक कामाला जो प्रत्यक्ष आणि परोक्ष जो जो माणसांनी इकडे सगळ्यांचं नाव तर मला माहीत नाही तरी पण सगळ्यांना मी आभार आहे। हा संदेश वगैरे तुमचं नाव अध्यक्ष ना तुम्ही ही संस्थेचे अध्यक्ष संदेश वखारे त्यांना पण त्यांनी सुद्धा, आणि माझ्या बद्दल तुम्हाला किती मला वाटतं की आधा घंटाचा वर माझ्या बद्दल रजनीबाई म्हणून कंटिन्यूस बोलत होते। माझा भाऊ त्यांचं नाव श्री शैल मांजरेकर त्यांना पण मी खूप आभार आहोत। आणि काय नाही, मी सांगायचं गोष्ट हीच आहे, सगळ्यांना मिळून सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला पुढे जायला पाहिजे।
ते देवाने आम्हाला सांगून इकडे पाठवले, पण आम्हाला ते मनुष्यत्व कधी कधी लपून जातील फक्त आपल्या लोभाच्या साठी, आपलं एक मनुष्यत्व त्याच्यामध्ये दिसत नाही. पण आपला मनुष्यत्व व्हायला पाहिजे, एक दुसऱ्यांचं आम्ही सोबत द्यायला पाहिजे चांगलं कामाला, आणि सगळ्यांबरोबर मिळून आम्हाला चांगलं चांगलं काम करत आपला मुक्ती व्हायला पाहिजे असं देवाने सांगितलंय. इकडे मी आज आले, तुम्हाला सगळं बघितले, असं नाही वाटलं की मी वेगळे, तुमच्यामध्ये मी पण एक आहे असं मला वाटलं. आणि सगळ्या लोकांनी मिळून माझे समाजसेवाला मला इतकी पुरस्कार भेटले, तिथे राज्य पुरस्कार, इंटरनॅशनल अवॉर्ड सगळे भेटले. हे सगळे फक्त तुमच्या आणि तुमचं सगळं सरकार काम करून, तुमच्यासाठी काम करून मला भेटले. आजकाल तुम्ही म्हणजे दुसऱ्या लोकांनी मला साथ न दिलं होतं तर मी आज हे परिस्थितीमध्ये न होती. त्यासाठी सगळ्या लोकांना प्रत्यक्ष परोक्ष जो जो माणसांना मला आजपर्यंत इकडे यायला साथ दिलेला सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद करू. हे दोन माझं संपवतो.